बसाते साम्राज्य कवटाळून मी, मी मात्र या विवाहाला कदापि तयार होणार नाही ताई अशी निश्चय थेट प्रवाहाविरुद्ध झगडणारी अंबा एखादीच अग मी आणि अंबिका सामान्य आहोत पण तू करणार आहेस तरी काय ते कळलं ना तर खरंच खरंच जमेल ती मदतच करू आम्ही सांग सांग ना ताई तू काय करायचं ठरवलंयस तसं अजून काहीच ठरवलेले नाही खरंच सत्यवती देवी फार प्रेमळ आणि चांगल्या स्वभावाच्या आहेत असं म्हणत होतीस ना तू अंबिके हो oh. एखादी वेळी सत्यवती देवी माझ्या मनाप्रमाणे करतील पण पन... भीष्म भीष्म तर देवींच्या अगदी आज्ञेत असतात म्हणे आणि सत्यवती देवी फार सुस्वभावी आहेत प्रेमळ आहे हो ना तुला शंका वाटते ताई अनुभव आला म्हणजे तर खरं वाटेल ना आल्यास बघत्या अगं बाई खरेच घे प्रणाम करते हां प्रणाम करते सुखी व्हा अंबिके आता कशी आहे तुझ्या ताईची तब्येत अंबालिके आंबेला औषध देते अगं अगं पण तुम्ही उभ्या का बसा ना सारा संकोच सोडून आता मोकळेपणी वागायला हवं आंब्याची प्रकृती काय म्हणते झोप लागली होती राजवैद्य आले होते का अहो। काय म्हणाले ताईची तब्येत पुष्कळच सुधारली म्हणत होते पण ताई गुंगीतच ता असते अजून तो बहुधा राजवैद्यांच्या औषधाचा परिणाम असावा पण काय अंबालिके अंबा अजून जागी झालीच नाही नाही आताच आपण येण्यापूर्वी तिने डोळे उघडून पाहिलं पण पन, पण आपण पन कुठे आहोत हे तिच्या लक्षातच ये ना म्हणजे शुद्धीवर आली तुमच्याशी बोलली आता अंगात ज्वर नाहीये ना तिच्या हे बघा अजून काही दिवस जपायला हवं तुम्ही जपताच आहात म्हणा कोण अंबिके आंबे अगं मी सत्यवती बरं वाटतंय ना आता हां 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 उठायचं नाही अगं कशाला उठलीस एवढं वाकून प्रणाम करायचं काही नडलं होतं का स्वस्थ पडून राहा बरं आता तुला पूर्ण विश्रांती घ्यायला सांगितले ना राजवैद्यांनी आता मला खरंच बरं वाटते मग हरकत नाही मला इतकी काळजी वाटत होती बघ आंबे वाटलं माता पित्यांपासून इतक्या दूर आणलेली ही मुलगी हाती लागते की नाही ज्वरानं फणफणली होतीच नुसती त्यात शुद्ध हरपलेली मलाच अपराध्यासारखं वाटायला लागलं हजार नवस बोलले असेन मी तेवढ्यातल्या तेवढ्यात खरं सांगते आंबे तुझ्यासारख्या गुणी सुंदर सुनेला मी आईची माया देईन अगं पण हे काय तू काही बोलतच आहेस मीच एकटी बोलतीये काय बोलू का ग तुझा स्वर असा का आणि डोळ्यात पाणी काय होत आहे काय तुला आंबे मातेची का आठवण येते तुझ्या माता पित्यांना आपण बोलवून घेऊ तुझ्या बहिणी तर इथे आहेतच काशीराज काही आमचे शत्रू नव्हेत आता तर व्याही होणार आहेत त्यांचा चांगला सन्मान करू पूस बरं ते डोळे आणि सांग तुला कसलं इतकं वाईट वाटलंय मला तू आपली आईच समज आणि सांग काय ते आई स्वयंवर मंडपात मी आले सखी उत्पलेसह पाठोपाठ अंबिका अंबालिकाही होत्या पहिलंच आसन भीष्मांचं होतं ते सगळं मला माहिती आहे आंबे तुझी पसंती कळण्यापूर्वी आम्हीच तुला पसंत आहे आणि त्यामुळे काही आहे असंही नाही एक मात्र आधीच सांगायला हवं हो। भीष्माने जिंकून आणलं असलं तरी तेही कळलंय वाटतो मला माझाच एकटीचाच नव्हे साऱ्या स्त्री जातीचाच स्त्री म्हणजे काय युद्धातली लूट आहे कुणीही पळवून आणावी आणि कुणालाही द्यावी तुझं म्हणणं खरं आहे आंबे पण हे काही तुझ्याच एकटीच्या वाट्याला आलेलं नाहीये बेव्हाना तुला कळलंच असेल हस्तिनापुराच्या सम्राट विचित्र वीर्यांची महाराणी म्हणून तुझी निवड झालीय मला असल्या ऐश्वर्याचं अधिकाराचं मुळीच कौतुक नाही प्रीती विना सौंदर्य अधिकार सगळं सगळं व्यर्थ आहे बरोबर आहे अगं पण तुला अपेक्षित असं प्रेमही मिळेल तुझं सौंदर्य चातुर्य तुला तेही मिळवून देईल विचित्र वीर्यासारखा रसिक कलासक्त पती मिळाल्यावर तेही अशक्य नाहीये पण मला सम्राट विचित्र नाहीये म्हणजे भीष्मांचा पराक्रम तुझ्या मनात भरला असला तरी त्यांचा विचार तू मनातून काढून टाक आजन्म अविवाहित राहण्याची त्यांची प्रतिज्ञा तुला माहिती नाहीये वैयक्तिक स्वार्थासाठी भीष्म काहीही करीत नाही करणार नाही त्याचं शौर्य त्याचं राजकारण सारं काही कुरुकुलाच्या कुरु, कुरु साम्राज्याच्या वृद्धीसाठी आहे पण कुरुकुलाची प्रतिष्ठा कुरु साम्राज्याचा विस्तार ह्याच्याशी माझा काय संबंध मन दुसरीकडे गुंतलं असलं तुझं मन दुसरीकडे गुंतलंय हो म्हणूनच मी विचारते की आपल्या जर असा प्रश्न आला असता तर आपण काय केलं असत माझ्या असा प्रश्न आलाच नव्हता काय घडायचं होतं ते घडून गेलं ठीक आहे तर मग मी माझ्याविषयीच बोलते आपण मला हस्तिनापुरात आणलीत बळे बळे विवाह समारंभही घडवून आणाल पण नंतर मात्र सोन्याच्या पिंजऱ्यात कोंडलेली ही मैना आपल्याच तालावर नाचेल आपण सांगाल तीच गाणी गाईल असं समजू नका ताई अगं तू कोणाशी बोलतेस काही भान आहे का तुला हे ताई फार बोललीस तू आता स्वस्थ पडून राहा बरं पुन्हा ज्वर चढला म्हणजे मला काहीही झालेलं नाहीये चांगलं बरं वाटतंय मनात कोंडलेले दुःख उद्वेग संताप बाहेर पडला नाही तर मात्र मन मोकळं केलंच पाहिजे मला तुला काय वाटत असेल ना ते सगळं सांग मी जर महाराणी झाले तर राज्यात कुठेही अन्याय झालेला मला खपणार नाही दुर्बल राज्यावर आक्रमण करून साम्राज्याचा विस्तार केलेला मला आवडणार नाही कुमारिकांना पळवून ना आणून कुणाशी तरी त्यांची लग्न लावून दिलेली मला खपणार नाही ह्या सर्वाला मी प्राणपणानं विरोध करीन शाबा सांबे मला अशीच तेजस्वी सून हवी होती आता तू असं लक्षात घे तुझ्या सौंदर्याची तुझ्या सद्गुणांची चातुर्याची कीर्ती मी ऐकली होती काशी राजानं आपल्या कन्यांचं स्वयंवर मांडलंय हेही मी ऐकलं स्वयंवराला मगधाधिपती जरासंध येणार त्यांच्या मनाप्रमाणे झालं नाही तर युद्ध होणार अशीही अटकळ होती अशा गोंधळात विचित्र वीर्य जाणत शक्य नव्हतं फारच हळवा आहे तो म्हणून मीच भीष्माला वाराणसीला पाठवलं मला अंबा सून म्हणून हवी होती अंबा अंबिका आणि अंबालिका सुद्धा तशा त्या चांगल्या आहेत आल्यापासून मी बघते ना विनयशील आहेत प्रेमळ आहेत सेवाभावी आहेत तुझी काळजी तर किती घेतात <laughs> अशा ह्या बहिणी उद्या सवती होणार मुला बाळांवरनं भांडायला लागणार ताई ताई असं तुला वाटतं आम्ही तुझ्याशी भांडू म्हणून आणि पुत्रांबद्दल म्हणशील तर ज्येष्ठ पुत्र असेल तोच गादीवर बसेल हे ठरलेलंच आहे धाकट्याला कसलीही कमतरता राहणार नाही फक्त त्याला कोणी सम्राट म्हणणार नाही इतकंच आणि ताई तुझ्याच मुलाला सम्राटपद मिळेल असं आम्ही सांगितलं तर ते तुम्ही सांगण्यापेक्षा त्या मुलांवर अवलंबून राहील <laughs> जाऊ दे ते मी तसा प्रसंग तुमच्यावर आणणारच नाही मला हे वैभव नकोय संपत्ती नकोय सत्ता नकोय मला सम्राज्ञी व्हायचंच नाही या सर्वांपेक्षा प्रीतीची त्यागाची निष्ठेची किंमत मी अधिक मानते सौभाधिपती शाल्व राजांना मी मनानं वरलंय आमच्या तशा अणाबा काही झाल्या होत्या असं काशीराजांना हे माहिती होत नाही त्यांना तशी काहीच कल्पना नव्हती तू सांगायला हवं होतंस म्हणजे पुढचा हा सगळा अनर्थ टळला असता तुझं स्वयंवर त्याने मांडलंच नसतं पण मी शाल्वानच वरमाला घालणार होते पण आता काय करायचं आपण माझी पाठवणी करावी कुठं परत वाराणसीला जाणार काशीराजांकडे नाही मला वाराणसीला जायचं नाहीये मग काय शाल्व राजांकडे जाणार भीष्माला हे कितपत रुचत आहे ठाऊक म्हणजे भीष्म आपला शब्द मांडणार नाहीत निदान ह्या बाबतीत तरी असं आपल्याला वाटतं नाही तसं नाही भीष्म माझी अवज्ञा कधीही करणार नाही पण ही गोष्ट साधी नाहीये तिच्यात राजकारण आहे भीष्मांच्या वैयक्तिक मान अपमानाचा प्रश्न आहे जिच्यासाठी त्यानं रक्त सांडलं प्राणपणानं युद्ध केलं तीच शत्रूच्या स्वाधीन करायची म्हणजे पण तसं करावं असं मीही म्हणत नाही आपण फक्त माझी इथून मुक्तता करा म्हणजे म्हणजे तू स्वतः शाल्वराजांकडेच जाशील एकटी हो त्यासाठी मी कोणताही साहस करीन इकनं सुटका करण्याचं काम मात्र आपल्याशिवाय कोणीच करणार नाही शालवराजांबद्दल राजांबद्दल तुला इतकी खात्री आहे त्यांनी तुझा स्वीकार केला नाही तर आपण अशी शंका सुद्धा मनात आणू नका ठीक आहे मी प्रयत्न करते अंबिके अगं बाहेर कोणी सेवक आहे का बघ जरा भीष्मालाच बोलवून घेऊ आपण प्रणाम माते माझी आठवण काढलीस मी इकडेच येत होतो सुखी हो इकडेच येत होतास कशासाठी राजकन्या आंबेच्या प्रकृतीची विचारपूस करावी आणि विवाहाचा मुहूर्त नक्की करावा म्हणून राजकन्या आंबेची प्रकृती आता ठीक आहे पण पण तिची या विवाहाला संमती नाही का पण आपल्यात अशी कोणती कमतरता आढळली तिला तसं ती म्हणतही नाहीये साम्राज्याचा वैभवाचा मोह बाजूला सारण्यासाठी तसं काही कारण असेलच ना आंब्याचं ना। मन जडलंय असं <laughs> होय तरुण मुली ज्यात रमतात तसलं एक स्वप्न सम्राज्ञी पद मिळालं की सगळं विरून जाईल सगळं विसरेल हस्तिनापूरच्या सम्राटापेक्षा का कोणी अधिक चांगला असेल आंबेनं एकदाच जर आपल्या विचित्र वीर्याला पाहिलं तर तिच्या डोक्यातलं हे वेड केव्हाच नाहीस होईल मध्येच बोलते क्षमा करा आपण म्हणता तसं हे वेड मुळीच नाही सम्राट विचित्र वीर्य कितीही देखणे असले तरी माझं मन विचलित होणार नाही शब्दांची किंमत आपणही जाणता भीष्मा आंबा वचनबद्ध आहे असं मला आत्ताच कळलं आहे तिनं वचनभंग करावा असं मला वाटत नाही तुलाही तसं वाटणार नाही असं हे म्हणता पण मग काशी राजानं आंबेचं स्वयंवर मांडून आमची दिशाभूलच केली म्हणायची नाही त्यांना काहीच कल्पना नव्हती स्वयंवराच्या वेळी वरमाला घालूनच मी माझी पसंती सांगणार होती साम्राज्य वैभव आणि विचित्र वीर्यासारखा देखणा वर नाकारून ज्याला माळ घालावी असा कोणी राजा स्वयंवर मंडपात आलेला मला तरी कोणी दिसला नाही कोण आहे तो माते तुला तरी ठाऊक आहे का सौभाधिपती शाल्व राजांची अंबा वचनबद्ध आहे मग बरोबरच आहे म्हणूनच प्राणपणानं लढला शाल्व माझ्याशी मला सुद्धा शस्त्र खाली ठेवायला लावतो की काय असं वाटत होत शेवटी शेवटी मला ऐंद्रियास्त्राचा प्रयोग करावा लागला म्हणजे ते अधर्म युद्धच होत म्हणायचं अन्यायानं तिन्ही राजकन्यांची मिळवलेली ही लूट भीष्मराज सम्राटांच्या चरणी अर्पण करणार हे मात्र चुकलं भीष्माचं असं मलाही वाटतंय आपण आपण आंबेला शाल्वाकडे पाठवली तर आपण पाठवू पण आता तो तिचा स्वीकार करील असं मला नाही वाटत पराभवाचं शल्य अजूनही त्याच्या हृदयात खुपत असणार त्याच्या शरीरा इतकंच त्याचं मनही जखमी झालंय आंबेला आता आपण त्याच्याकडे पाठवली अगदी वस्त्रालंकार देऊन सन्मानानं तिची पाठवणी केली तरी सुद्धा ते अपमानास्पदच वाटेल पण मला पाहिल्यावर माझ्या वर्षा त्यांच्या प्रेमामुळं पराभवाच्या वेदना नाहीशा होतील आंबेसाठी युद्ध केलं ती अंबास आपणहून परत आले हा विजयच नाही का असं तुला खात्रीपूर्वक वाटतं का आंबे मला तर त्याबद्दल मुळीच शंका नाही पण दुर्दैवानं भीष्म म्हणतात तसंच झालं तर।, तर तर जे काही होईल ते सोसायची माझी तयारी आहे भीष्मराज मग काय करायचं श्रींची इच्छा असेल तसंच होईल एक सांगते तुला मी आंबे दुर्दैवानं भीष्म म्हणतात तसं काही झालंच तर निशंक मनानं परत इथं हे तुझं माहेरच आहे असं समज भीष्मराज आंबेच्या पाठवणीची तयारी करा माहेरपणाला आलेली मुलगी सासरी पाठवताना करतात तशी तुझी आज्ञा शिरसावंद आहे माते मला आशीर्वाद द्या कोणत्याही संकटातून त्याच्या बळावरच मी पार पडीन तुझ्या मनाप्रमाणे हो काय काम आहे आणि सरळ माझ्या महालातच प्रवेश असं काय करता महाराज मी तुमची प्रिया अंबा तुमची नियोजित वधू कोण प्रिया कुठली नियोजित वधू अंबा हे नाव सुद्धा कधी ऐकलं नाही असं काय करता महाराज जरा एकदा माझ्याकडे पहा म्हणजे ओळख पटेल निदान मी केसात खातलेलं हे गुलाबाचं फूल पाहिल्यावर तरी खात्रीनं आठवणी जाग्या होतील महाराज पहा एकदाच माझ्याकडे पहा आणि मला आपली म्हणा कसले आठवणी कुठलं गुलाबाचं फूल ओळख नाहीच तर पटणार कुठून खात्रीनं हे विस्मरण नाही अहो रात्र ज्या मूर्तीची पूजा मनात बांधली तिचं विस्मरण होणं कसं शक्य आहे आपल्या मनात काही विकल्प आलेला दिसतोय विकल्प तुझ्या मनात आहे माझ्या मनात नाही वाराणसीच्या काशीराजाची सुंदर सुकुमार कन्या आंबा ती माझी प्रिया होती पण ती मेली काय बोलतात महाराज आपण आंबा मेली मी मी कोण मग ते ते तुझा तुलाच विचार महाराज तीच मी आंबा कशी असशील त्या निष्पाप कुमारीची ही पती दुराचारी स्त्री कोणी नव्हे हे मला नीट समजतय भलत्याच कल्पना करून घेऊन दाराशी आलेलं हे सुख दूर लोटू नका महाराज सुख मी भीष्मासारखा झालेलो नाही सुखासाठी आज माझ्या अंतपुरात कितीतरी सुंदर स्त्री आहेत माझ्या भेटीसाठी त्या उत्सुक आहेत काय ऐकते मी आपणच मला वचन दिलं होत ना की आंबे मी तुझाच आहे केवळ तुझाच आहे आजन्म तुझाच राहीन एवढ्या थोड्या अवधीत आपल्याला त्याचा विसर पडावा ना वचन वचन आंबेला माझ्या प्रियेला दिलं होत ती मरण पावली आणि तेव्हाच ते वचनही संपलं महाराज गुप्तपणे वचन मोडायला प्रतिष्ठेला धक्का न लागता मिळत असतील तर सुखोपभोग घ्यायला मी काही भीष्म नाही नका हो भीष्मांची विनाकारण निंदा करू नका राजानं उदार असायला हवं हो। शत्रूवर सुद्धा खोटे आरोप करू नयेत भीष्मांची चूक झाली असेल अविचार झाला असेल पण तुम्ही म्हणता तसे ते महापातकी ढोंगी मात्र नाहीत माझ्या समोर माझ्या तुझ्यासारख्या पापिनीकडून महाराज आपण काहीही दोषारोप केले तरी ते असत्य आहेत फक्त एकदाच माझ्याकडे पहा तुम्हाला तुमची आंबा नाही दिसत दिसते तिच्या अंधूक्षी प्रतिमा दिसते पण पण तो नुसता आहे पराजयाचं दुःख आणखी तीव्र करणार अपमानाचं शल्य हृदयात सतत बोचत ठेवणार नाही 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 मला सहन होत आता तू इथून इथून निघून जा अगदी या क्षणी निघून जा म्हणजे आंबेच्या प्रीतीपेक्षा तिच्या निरंतर सहवासापेक्षा तुमचा अभिमान तुमची अहंता तुम्हाला अधिक प्रिय आहे ठीक आहे असू दे पण विनाकारण दोषारोप मात्र करू नका मी शुद्ध आहे हे पुन्हा एकदा सांगते सामर्थ्याच्या बळावर आपल्याला भीष्माने जिंकलं असेल ते सुद्धा ऐंद्रियास्त्र सोडून कपटानं ज्याचं निवारण करणं आपल्याला माहीत नव्हतं असं ऐंद्रियास्त्र सोडून भीष्मांचा तो खरा विजय नव्हताच नसेल पण मी जिंकला गेलो हे तर खरं ना आपण जिंकले गेलात तरी आपली अर्धांगी आंबा जिंकली गेलीच नव्हती सत्यवती देवींचं मन जिंकून त्यांनीच माझी मोठ्या सन्मानानं पाठवणी केली नाही विश्वास बसत नाही सुंदर एकांता स्त्री एकांतात जवळ असताना कोणता पुरुष उपभोग घेतल्याशिवाय राहील महाराज आणि अशी उष्टावलेली स्त्री अवदार याचा मोठा आव आणून भीष्मानं माझ्याकडे पाठवली तर मी तिचा स्वीकार करावा माझी प्रतिष्ठा ती काय राहिली मग मी राजा आहे राजा मला माझी प्रतिष्ठा सांभाळलीच पाहिजे मग बसा खुशाल प्रतिष्ठा सांभाळत बसा ज्याच्या हृदयात प्रेमाला निष्ठेला विश्वासाला थारा नाही अशाशी विवाह व्हावा असं मला सुद्धा वाटत नाही आपलं प्रेम हे एक सुंदर स्वप्न होत असंच मी समजेन जाग आली आणि ते विरून केलं येते मी कोण आहे रे तिकडे हिला पोचवून द्या नको जाईन एकटी कोण तू वाट तर चुकली नाहीस गुरुदेव मी काशी राजांची कन्या आंबा आज अरण्यवासी झाली अरण्यवासी कोणत्या संकटात आहेस मुली स्वयंवर मंडपातून भीष्मानी माझं आणि माझ्या बहिणींचं हरण करून दिलं <laughs> तुझं सौंदर्य पाहून भीष्म प्रतिज्ञा डळमळली वाटत त्याला कोणीच अडवलं नाही सौभाधिपती शाल्वांनी भीष्मांशी युद्ध केलं पण त्याचा पराभव झाला होय ना होणारच हो पण तू इथं कशी हस्तिना पुराहून पळून आलीस का तुला भीष्माशी आमचे विवाह सम्राट विचित्र वीर्यांशी व्हायचे होते म्हणून तू पळून आलीस तुला विवाह करायचा आहे कोणाशी शालवाशी की भीष्माशी माझ्या विनंतीवरून सत्यवती देवींनी माझी पाठवणी शाल्व राजांकडे केली पण पन... पण त्यानं तुझा स्वीकार केला नाही हा असाच्या असा जातो आणि शालवाला खडसावून विचारतो या स्त्री रत्नाचा तू अभेर केलास तो का शाल्व माझा शिष्य आहे माझी अवज्ञा करणार नाही गुरुदेव प्रीतीस नष्ट झाल्यावर विवाह कशासाठी करायचा मला विवाह करायचा नाही भीष्मांनी युद्धातली लूट म्हणून मला हस्तिनापुराच्या सम्राटांच्या स्वाधीन करावं हे अपमानास्पद आहे अन्यायाचं आहे मला न्याय हवाय गुरुदेव न्याय हवाय मिळेल तुला न्याय मिळेल मी मिळवून देईन हा पहा मी चाललो भीष्माकडे त्याच्याशी युद्ध करीन त्याला शरण आणीनच एकवीस दिवस झाले युद्ध चालले भीष्म परशुरामांना सुद्धा आवरत नाही परशुराम कौतुकानं पाहतायत भीष्मांकडे भीष्मांच्या डोळ्यात भक्ती आणि आदर मावत नाही आहे आता कोणत्याही क्षणी शस्त्र खाली ठेवून दोघं खा एकमेकांना आलिंगन देतील कसा न्याय मिळणार मला मला न्याय हवा असेल तर समर्थ बनायला पाहिजे घोर तपश्चर्येनच असं सामर्थ्य मिळेल ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय अंबे मी प्रसन्न झालो आहे तुझं इच्छी पूर्ण होईल ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय शिवाय ताई मी अंबिकाच आली आहे अंबिका अंबालिका सुद्धा आली तुझी समाधी लागली होती ती उतरण्याची वाट पाहत थांबलो होतो था आम्ही चल रथ सज्ज आता तुझी तपश्चर्या सफल झाली तू समाधीस्थ होतीस तेव्हा आकाशवाणी झाली आम्ही ऐकली ती खरंच ताई तू सामर्थ्य संपन्न झालीस तरी स्त्री म्हणून तुझ्याशी भीष्म युद्ध करणार नाहीत म्हणून तू पुरुष जन्म मागितलास तेव्हा तू स्त्री म्हणून जन्माला आलीस तरी पुढे तुला पुरुषत्व प्राप्त होईल असा वर मिळालाय होय ना श्री शंकराच्या कृपा प्रसादाने हे सगळं होईल हे निश्चित पण पुढच्या जन्मी तोपर्यंत असे हाल सोसत या अरण्यात राहणारे खरंच ते काय म्हणून हो आणि तुझ्या सख्या बहिणी एवढ्या मोठ्या साम्राज्याच्या सत्ताधारी असताना राजमाता असताना हे बघ ताई माझा पुत्र धृतराष्ट्र आणि अंबालिकेचा पंडू यांना त्यांची अलौकिक मावशी एकदा दिसू तरी दे देकराची परमभक्त तपश्चर्या करून सामर्थ्य संपन्न झालेली अन्यायाविरुद्ध एकाकी लढणारी आम्ही खऱ्याच हातभागी सुख फारस लाभलच दे आम्हाला पुत्रप्राप्तीसाठी नियोग पद्धतीचा अवलंब करावा लागला ग त्यांचं पितृत्व व्यास महर्षींकडे आहे पण केवळ तत्वासाठी आणि स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी भीष्मानी तुमच्याकडनं व्यभिचार करवला आणि तुम्ही हे मुकट सहन केलं धिक्कार असो तुमचा ताई ताई भीष्माला मी आव्हान देईन आपण समान आहोत मी स्त्रीत्वचा त्याग केलाय आपण पुरुषत्व गमावलं उचला ते धनुष्य आणि युद्धाला सजवा तुझे सुसंगत तर्कशुद्ध विचार आणि कष्ट साध्य युद्ध कौशल्य भीष्माला प्रभावित केल्याशिवाय राहणार नाही शस्त्र खाली ठेवून तो आपला पराभव मान्य करेल ऐकलीच ना ताई आकाशवाणी काय झाली ती हा जन्म इथंच आत्ता संपवणार आहे हा देह अग्नीला अर्पण करू हे बघ हे बघ खेचलीच मी उडी ताई उफाळणाऱ्या ज्वाला ताई